नागभीड नगर परिषदे अंतर्गत येत असलेल्या ब्राह्मणी हे संपूर्ण ब्राह्मणी गाव पाण्याखाली आलेले आहे। गावाला उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी भेट दिली आहे। या पाण्याने जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे। शनिवारी सकाळी गावातील नागरिक आपल्या शेताच्या कामावर जाण्यासाठी तयार होत होते। गावातील नागरिक आपल्या नेहमीच्या कामाची तयारी करीत होते। अशातच सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान कोणाच्याही ध्यानीमनी नसताना पाणी अचानक गावात शिरले। पाणी गावात शिरताच लोकांची एकच तारांबळ उडाली, जो तो आपले सामान वाचविण्यासाठी धडपड करू लागले। ब्राह्मणी गावातील सखल भागातून कमरेच्या आसपास पाणी वाहू लागले, त्यामुळे घरात पाणी घुसले। या पाण्याने घरातील गहू, तांदूळ व इतर चीजवस्तू ओल्या झाल्या आहेत। दरम्यान काही जागरूक नागरिकांनी तहसीलदार मनोहर चव्हाण यांना ही माहिती दिली। प्रशासकीय अधिकारी ब्राह्मणीत दखल झाले होते। आमच्या घरात पाणी घुसलं आहे, तांदळा पिकाची नुकसान झाली आहे, ओले झाले आहेत। तरी आम्हाला नगर परिषदाने काही आर्थिक मदत करावा। कुठल्याने पावसाचं पाणी पूर्ण गावकऱ्यांच्या घरात शिरलं आहे आणि सर्व ब्राह्मणीवासी हे घराच्या बाहेर आलेले आहेत आणि सर्व गावकरी हे एका कुठेतरी आडुशाला शोध घेत आहेत। सर्व घरात पाणी घुसलेलं आहे।